मंडळी खरतर मला या सगळ्या मुद्द्यांवरती पुन्हा पुन्हा बोलायला अजिबात आवडत नाही, पण मगाशी काही पत्रकारांनी बऱ्याचदा विचारलं की ताई हे असं ते तसं, मग देवेंद्रजी असं म्हणतायत, देवेंद्रजी तसं म्हणतायत. मग मीही उघडून बघितलं, मला वेळच मिळाला नाही की देवेंद्रजी काय बोलत आहेत. हे विचार करण्यासारखं आहे की आम्ही सत्यात नाही आहोत, त्यातही हे अजून विचार करण्यासारखं आहे की मी अजिबात कुठल्याही खात्याची मंत्री नव्हते, मी आमदार नाहीये, मी खासदार नाहीये, शिवसेनेत माझा काही फार मोठा काळही नाहीये. असं असताना सुद्धा देवेंद्रजींना आज माझ्यावर अधिवेशनात बोलावं लागते हे फार आहे. देवेंद्रजी ये डर मुझे अच्छा लगा, मैं एन्जॉय कर रही हूं. दादा हो, मी सगळ्यांचाच समाचार घेणार आहे. अनाजी पंतांच्या औलादी असो की मंबाजी भटांच्या औलादी असो, सगळ्यांचाच समाचार घेतला जाईल. फक्त मला काही मुद्दे महत्वाचे मांडायचे आहेत आणि मुद्द्यांचं रिपिटेशन चालायचं आहे, पण देवेंद्रजींनी आजच प्रश्न विचारलाय त्यामुळे देवेंद्रजींसाठी म्हणून स्पेशल शो ऑन स्पेशल डिमांड ऑफ देवेंद्रजी. फक्त आणि फक्त देवेंद्रजींची डिमांड आहे म्हणून शो दाखवायचा आहे, हा बाकी काही. ठीक आहे, माध्यमांनी कृपया याची दखल घ्या. आता या सगळ्यांमध्ये देवेंद्रजी आज म्हणाले की महापुरुषांचा अवमान होतोय वगैरे, त्यांना मी एक एक आरसा दाखवत जाईल, पण त्यांनी काय केलं की माझे काही जुने चंक्स काढायला सुरुवात केली. आज आता एक मला चंक दिसला, पवार साहेबांच्या संबंधाने मी एक वाक्य बोलले होते आणि तो चंक त्यांनी दाखवला. देवेंद्रजींचा अभ्यास फार कच्चा आहे. माध्यमांच्या वतीने आणि माध्यमांच्या समोर गांभीर्याने हे सांगितले पाहिजे की माझी आणि आदरणीय पवार साहेबांची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली होती यशवंतराव चव्हाण मध्ये, आणि आमचे भाऊ सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी ती भेट घडवून आणली होती, तेव्हा पहिल्या भेटीत मी पवार साहेबांना म्हटलं होतं, साहेब मी तुमच्यावर फार टीका केली बरं का, फार टीका केली. तेव्हा पवार साहेब म्हणाले होते तुमच्यात लढण्याची ती उमेद आहे, मला कल्पना आहे, म्हणूनच इथं बोलावले. त्यामुळे भाजपच्या भक्तुल्यांनो आणि लावारीस पेड ट्रोलर्सनो हे लक्षात असू द्या की तुम्हाला जर वाटत असेल की असे व्हिडिओ काढल्याने तुम्हाला फार काहीतरी मिळेल, तर तुमच्या माहितीसाठी ऑलरेडी ते सगळे व्हिडिओ मी स्वतः पहिल्या भेटीत पवार साहेबांना दाखवून झाले. पण मैं जो तुम्हें दिखाऊंगी ना, नया है यह, नया है यह, नया है, मैं बहुत नया नया दिखाऊंगी. कोई भारी रखें दादा हो, जर माझ्याकडे ईडी नाहीये, सीबीआय नाहीये, आयुष्यात कधी कुणाचं काही खाल्लं नाही, आयुष्यात कुठल्याही मंत्रालयाच्या कोणत्याही खात्याकडे कसलंही कुठलंही प्रपोजल टाकलं नाही, उभ्या आयुष्यात कुठलंही 2 रुपयाचं कुणाकडूनही कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम घेतलं नाही, टेंडर की मिळवली नाही, आयुष्यात कधी कुणाच्या बदली आणि प्रमोशनसाठी कुठल्याही मंत्र्याकडे शब्द टाकला नाही, आयुष्यात कधीही माहिती अधिकार दाखवून कुठल्याही अधिकाऱ्याला 1 रुपया मागितला नाही, कुठल्याही जयंतीसाठी 2 रुपयाची पावती फाडली नाही. अत्यंत निष्कलंक आणि अत्यंत निरग्र स्वच्छ व्यक्तिमत्व घेऊन हे देवेंद्रजींना सांगितले पाहिजे की देवेंद्रजी माझ्या व्याख्यानांना या आधी जेव्हा गर्दी व्हायची ना, तेव्हा ती उत्स्फूर्तपणे गर्दी व्हायची. अमृता वैदींच्या गाण्यांच्या शोसाठी पोलिसांकडून जसे 5 विकावे लागत होते, तसे माझ्या भाषणाचे 5 कधी विकावे लागले नाही.